रीड थिंक डायजेस्ट एंड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजची कथा आहे संघर्ष. एका प्रवाहामधून दोन तृणकाट्या वाहत चाललेल्या होत्या. नदीचा प्रवाही जलद होता आणि सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे लाटाही निर्माण झाल्या होत्या. पण या दोन तृणकाट्यांमध्ये फरक इतकाच होता की एक तृणकाठी प्रवाहाच्या दिशेने वाहत होती तर दुसरी तृणकाठी जी आहे ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहत होती. जणू ती त्या प्रवाहाला थोपू पाहत होती. आणि ही विरुद्ध दिशेने जाणारी जी काठी आहे ती म्हणायची की मी मेलो तरी चालेल पण मी पाण्याला पुढे जाऊ देणार नाही. तरीही ती काठी पाण्याबरोबर वाहतच होती. पाण्याला रोखण्याचा तिचा प्रयत्न नदीला माहीतही नव्हता. नदीच्या दृष्टीने ती काडी पाण्यामध्ये असली काय आणि नसली काय सगळे सारखेच आहे. पण तृणकाडीच्या जीवनामध्ये मात्र फरक पडला होता. तिने काहीही धडपड केली नाही तरी सुद्धा ती जिथे पोचायची होती तिथे पोचली. पण पाण्याशी संघर्ष करण्याच्या नादामध्ये तिचे आयुष्य जे आहे ते आयुष्य संघर्षमय होऊन गेले होते. म्हणजे या कथेमधून आपण काय शिकू शकतो तर ज्यावेळी आपण संघर्ष करतो वाद करतो भांडण करतो त्यावेळी आपल्या जीवनामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. या उलट आपण जर सगळ्यांशी प्रेमाने समजूतदारपणाने जर वागलो तर आपल्याला जीवनामध्ये सुख मिळते.